हॅलो मित्रांनो जनरली जर आपण बघितलं वोकॅबलरी बिल्डिंग हा खूप महत्वाचा पार्ट बनतो आणि या मध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये जे काही आलेले शब्द आहेत ते व्होकॅब आलेले आहेत ते नेमकं येतात कुठनं आणि जर आपल्याला हे कळलं की एक्झॅक्टली वर्ड फॉर्मेशन कसं होतं एक्झॅक्टली ही व्होकॅब बनते कशी तर मित्रांनो आपल्याला इझिली या पद्धतीने भरपूर जे वर्ड्स आहेत त्या वर्डचे मिनिंग इझिली फाइंड आउट करता येतात आणि म्हणूनच ते जे सिक्रेट आहे कसे नेमके वर्ड्स बनतात वोकॅबलरी बनते याबद्दल so, आज जाणून घेणार आहोत सो आजचा टॉपिक आहे मित्रांनो रूट वर्ड्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ रूट वर्ड्स रूट वर्ड्स एक्झॅक्टली असता काय तर जनरली जसं आपण बघतो की एखादं झाड तयार होत असताना त्याचे रूट्स जे ते मेनली काम करतात फंक्शन करतात आणि त्या रूटवरती आधार आधारित असलेलं ट्री ट्री असतं इन द सेम वे आपल्यास आपल्याला सुद्धा वोकॅबलरीचं जे काही बिल्डिंग आहे स्ट्रक्चर आहे ते जे उभं असतं ते वर्ड्स वरती असतात मीन्स जर आपल्याला वर्ड्स माहिती असतील तर त्यावरनं शब्दांचा अंदाज बांधणं हे सोपं जातं आणि म्हणून मित्रांनो व्हकॅबलरी बिल्डिंग जी आहे त्यासाठी सगळ्यात प्रायमरी मध्ये जर आपण काही करू शकत असू तर दॅट इज अ रूटवर्ड्स हे स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर मग वर्ड्स आपण पाठ करायचे का मग वर्ड्स जे आहेत त्यांना यूज करायचं असतं तर यूज करताना आपल्याला त्याचा अंदाज कसा लागेल आपण लावलेला अंदाज आणि ऍक्च्युअल वर्डचा मिनिंग असलेला या दोघांना आपल्याला इक्वल कसं कन्सिडर करता येईल या सगळ्या गोष्टींबा बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या टॉपिकला दॅट इज अ वर्ड्स मग जर बेसिकली मी म्हटलं समजा रूट वर्ड्स नेमके असतात काय काय वेगवेगळ्या टाईपचे वर्ड्स असतात मित्रांनो सगळ्यात पहिला टाईप जो म्हणतो दॅट इज अ बेसिक वर्ड्स रूट वर्ड्स म्हणजे काय असतं जनरली आपण बघतो एखादा शब्द जेव्हा तयार होतो तर तयार होत असताना काही पार्ट जो आहे तो एका शब्दाचा आणि दुसरा एक पार्ट असे दोन एक शब्द एकत्र येऊन हे नवीन शब्द तयार होतात मग हे होत असताना <coughs> नेमका कशा पद्धतीने बनवलं जातं किंवा काय याबद्दल आता डिस्कस करूयात समजा मी म्हटलं सगळ्यात पहिला टाईप रूट वर्ड मधला बोलतो दॅट इज द बेसिक वर्ड्स काही बेसिक शब्द एकत्र येतात आणि ज्यांच्यापासून नवीन शब्द तयार होतो लाईक रूट वर्ड्स जे आहेत त्यामधला सिंपल म्हटलं तर जसं की सेंट्रल मिनिंग जो आहे तो एक कॉन्स्टंट असतो त्या वर्डचा आणि तोच मिनिंग कन्सिडर करून आपल्याला एखादा शब्द बनवलेला असतो लाईक like, ऍक्ट प्ले राईट मूव्ह यासारखे काही वर्ड्स आहेत यांच्यापासून काही नवीन शब्द जे आहेत ते तयार होतात जसं की मी म्हटलं ऍक्ट ऍक्ट पासून एक शब्द तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्शन ठीक आहे सो ऍक्ट जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यावरती बेस असणारे ऍक्शन सारखे शब्द आपल्याला फाइंड आउट करता येतात जर मी म्हटलं समजा मूव हा बेसिक शब्द आहे पण त्याच्यावरनं तयार होणारा मुवमेंट आहे या टाईपचे शब्द आपल्याला बनवता येतात कळत आहे जर आपल्याला हे बेसिक वर्ड्स माहिती असेल तर यांच्या आधारे सुद्धा आपल्याला रूट वर्ड्स तयार करता येतात नवीन वर्ड्स तयार करता येतात ठीक आहे पहिला प्रकार मग बेसिक वर्डचा असतो दुसरा ओरिजिन आता झालेलं काय इंग्लिश लँग्वेज एनी लँग्वेज दॅट इज डिराईवड फ्रॉम सम वर्ड्स वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेस म्हणतात त्या बनत असताना काही ना काहीतरी बेस घेतला जातो इन द सेम वे इंग्लिश लँग्वेज बनत असताना सुद्धा एक ओरिजिन आहे त्याचे शब्द जे आहेत मॅक्झिमम शब्द हे दुसऱ्या वेगवेगळ्या मध्ये घेण्यात आलेले आहेत लाईक लॅटिन असेल ग्रीक असेल मग अशा टाईपचे किंवा ओल्ड इंग्लिश असेल इकडनं ते वर्ड जे आहेत ते वेगवेगळे वर्ड दुसरीकडनं घेतले जातात आणि मग जर आपल्याला या वर्डचा मिनिंग कळायला लागला या वर्डचे मिनिंग जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला काय करता येतं एक अंदाज मानता येतो की जो इंग्लिश इंग्लिशमध्ये घेतलेला वर्ड आहे त्याचा एक्झॅक्टली मिनिंग काय असेल मग अशा केसमध्ये इट इज कॉल्ड एज एटिमोलॉजी याच्या माध्यमातून एटिमोलॉजी म्हणजेच काय तर जे काही लॅटिन रूट्स आहेत किंवा ग्रीक रूट्स आहेत या रूट्स ची स्टडी करणं दॅट इज एटिमोलॉजी मग ते जर आपल्याला कळलं तर यातून सुद्धा आपल्याला मिनिंग काढायला सोपं जातं त्यानंतर असतात प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस प्रिफिक्स नावात असे बघा प्रीफिक्स प्री मिन्स बिफोर जर अगोदर फिक्स केलेलं असेल तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स आणि जर नंतर केलेलं असेल तर त्याला म्हणायचं सफिक्स मग या पद्धतीने जर मी म्हटलं समजा प्रिफिक्स नेमके काय बनतात प्रिफिक्सेस आर टू द बिगिनिंग ऑफ अ रूट वर्ड टू चेंज इट्स मिनिंग एक्झाम्पल जर मी म्हटलं समजा हॅपी हा आपला वर्ड आहे है। या हॅपीच्या समोर जर आपण एन लावलं म्हणजेच अन हॅपी मग अन हा वर्ड काय करतोय हॅपी बद्दल निगेटिव्ह सांगतोय मग अन म्हणजेच काय असतं नॉट किंवा नॉन मग ह्याच्याशी रिलेटेड नॉट हॅप्पी अन हॅपी याचा मिनिंग काढायला अन Un यु एन जिथे कुठे आलेला असेल त्याचा मिनिंग नॉट निगेटिव्ह याच्याशी रिलेटेड बनतो आणि म्हणूनच म्हणूनच जर मी म्हटलं समजा असे शब्द आपल्याला जर कळले तर बऱ्याच शब्दांची मिनिंग काढता येतात like, लाईक जर मी म्हटलं आय एल इल चा पण अर्थ मिनिंग जो असतो तो निगेटिव्ह असतो जसं की लिगल इन मग मी इलिगल म्हटलं म्हणजे नेमकं काय का जे लिगल नाही आहे असं नॉट लिगल मग आय एल याचं मिनिंग पण काय झालं नॉट असा डी आय एस याचा पण मिनिंग झाला नॉट सारखा ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस असे जे असतात यांना म्हटलं जातं प्रिफिक्स एस मग प्रिफिक्सवाला एक प्रकार असतो दुसरा एक प्रकार याच्यामध्ये जो असतो मित्रांनो सफिक्सवाला वॉट इज द मिनिंग ऑफ सफिक्स देन नंतर जर ऍड झाले तर त्यांना आपण सफिक्स म्हणून कन्सिडर करतो मग जसं की ओरिजिन बघितले आपण प्रीफिक्स बघितले तसाच पुढचा प्रकारे तो सफिक्सवाला मध्ये काय असतं असे की जे शेवटी ऍड होतात लाईक like, ए यू एल वाला शब्द असेल ब्युटी हा एक वर्ड आहे त्याच्यासोबत ब्युटी फुल हा ऍड झाला फुल ऍड झाल्यानंतर दॅट बिकम्स एन ऍडजेक्टिव्ह इन द सेम वे इफ आय कन्सिडर मॅनेज मॅनेज इज द वर्क फॉर्म बट आय इफ आय ई एन टी आफ्टर दॅट दॅट बिकम्स मॅनेजमेंट राईट सो मॅनेजमेंट हा जो शब्द आहे तो सफिक्स वाला जो आहे रूट आपण कन्सिडर करू शकतो हो। सो so ह्या पद्धतीने जर मी म्हटलं समजा सफिक्स जे आहेत ते म्हणतात लाईक केअर असेल तर केअरच बनल केअरफुल या टाईपमध्ये मग असे प्रिफिक्स किंवा सफिक्स जर असतील तर ते जर आपल्याला ऑलरेडी माहिती असेल तर आपल्याला अंदाज लावणं सोपं जात राईट right? याच पद्धतीने पुढचा आहे कॉम्बिनेशन वाला दोन किंवा जास्त रूट्स एकत्र एक येतात आणि त्या पद्धतीने हे बनतात लाईक like, काही प्रिफिक्स आहे आणि सफिक्स आहे दोघांची ऍडिशन होऊन एक वर्ड तयार होतोय जसं की समजा मी म्हटलं अन हॅपीली अन हॅपीच्या आधी अन आलं आणि आय एल वाय लागलं म्हणजेच एल वाय जर लागलं तर त्यावेळेस त्याला आपण वाला फॉर्म अन हॅपी इट इंडिकेट्स द मॅनर कशा पद्धतीने ते मॅनर इंडिकेट केलं जातं सो ओव्हरऑल जर मी म्हटलं समजा एक तर ओरिजिन जे की एटिमोलॉजी आहे त्याच्यावर आपण काढू शकतो आपण फाइंड आऊट करू शकतो किंवा सफिक्स जे असतात त्यांच्यावरनं आपण फाइंड आऊट करू शकतो किंवा कॉम्बिनेशन ऑफ बोथ या पद्धतीने ची स्टडी जी आहे ती आपल्याला करता येऊ शकते अँड फायनली इट इज द डेरिव्हेटिव्ह जर मी म्हटलं समजा प्रिफिक्स असेल सफिक्स असेल किंवा अजून काही असेल वेगवेगळ्यांनी पद्धतीने एकत्र आणून जर शब्द बनवलेले असतील तर आपण बनवलेले म्हणतो की मी म्हटलं समजा लाईक ऍक्टर ऍक्शन रिॲक्ट एटसेट्रा ऍक्ट हा शब्द त्याच्यासोबत ओ आर ऍक्टर एन लागलं सफिक्स लागलं ऍक्शन रिॲक्ट रिॲक्शन या पद्धतीने मल्टिपल वर्ड्स जे आहेत ते आपण त्याच्यापासून तयार करू शकतो मग जर मी म्हटलं समजा ऍक्ट हा वर्ड जर मला माहिती असेल त्याचा मिनिंग माहिती असेल तर याच्याशी रिलेटेड भरपूर मिनिंग आपल्याला काढता येतात कळत आहे मग त्यालाच म्हटलं जातं डेरिवेटिव्ह वेगवेगळे वेग डिराईव्ह करता येऊ शकतात मग अशा टाईपचे वर्ड्स जे असतात हे आपल्याला जर लक्षात ठेवायचे असतील मेनली एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने कोणत्या कोणत्या पद्धतीचे वर्ड्स येतात सर कसे लक्षात ठेवायचे हे आपल्याला बेसिक समजण्यासाठी सांगितलं मॅक्झिमम कॉम्बिनेशन किंवा डेरिव्हेटिव्हच्या मध्ये आपण यांना लक्षात ठेवू शकतो ठेवू शकतो आता जर मला लक्षात ठेवायचं आहे तर कसं लक्षात ठेवायचं आहे सो so, जर आपण बघितलं विज्युअल किंवा इमॅजिनेशन सध्या आपण बघतोय इंस्टाग्रामचे रील्स असतील किंवा युट्यूब शॉर्ट्स असतील मग ह्यांना आपण जास्तीत जास्त कन्झ्युम करायला लागलोय ह्यांचं जे कंटेंट आहे ते आपण कन्झ्युम करायला लागलोय आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला ते मॅक्झिमम लक्षात राहतात डोक्यात लक्षात राहतात डोक्यात राहतात मग, सम्झा काई तो पुरी भी मग सम्झा, जर मी म्हटलं समजा काही डिसिजन घ्यायचे तर त्यापूर्वी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्लाइटली का होत नाही आठवतात मग जर मी म्हटलं समजा अशाच वेने व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्त असतात म्हणून रूटवर्ड शिकण्यासाठी सुद्धा व्हिज्युअल वेने जर आपण गेलो तर दॅट दॅट विल बिकम मोर इम्पॅक्टफुल आणि म्हणून आपण काय करूया यांना काही ट्रिकच्या फॉर्मॅटमध्ये रूट्सला लक्षात ठेवू ट्रिक्स आहेत सोबत सोबत मॅपिंग आहे आणि सोबत सोबत व्हिज्युअलायझेशन आहे सो so, आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तीनही वेने एक विज्युअलायझेशन प्लस त्यांचे रूट्स असतील आणि त्यांच्यासाठीची एक ट्रिक अशा वेने आपल्याला हे सगळेच्या सगळे वर्ड जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहे हो यू विल एन्जॉय दिस चलो लेट स्टार्ट आता पहिला वर्ड जो येतो तो आपला तो आहे बघा आपला पहिला वर्ड आहे अँटी एन टी आय किंवा एन टी ई जर मी म्हटलं समजा अँटी ऑर अँटी वाला किंवा ए एन टी ई वाला वाट डज इट मीन इट मीन्स ऑपोजिट ऑर बिफोर ठीक आहे मग जर मी म्हटलं समजा यांचा मिनिंग जर मला माहिती आहे अँटी या शब्दाचा मिनिंग जर मला माहिती आहे तर याच्यावर तयार होणारे अजून वर्ड्स कोणते कोणते आहे लाईक अँटॅगोनिजम अँटीडोट अँटीपॅथी अँटीथिसिस ठीक आहे सो या मध्ये अँटी लोक वगैरे अजून बरेचसे शब्द बनतात मग जर मी म्हटलं बाकीच्या माहिती नसतील पण जर आपल्याला एन टी आय एन टी माहिती आहे की अपोजिट्स आहे आहे किंवा बिफोर कि मग अशा केसमध्ये आपल्याला अंदाज लावणं सोपं जातं अंदाज लावणं सोपं जातं मग आता चेक करूया आपण याला लक्षात ठेवायला कोण लक्षात ठेवा आंटी लक्षात ठेवाया आंटी काय करतायत चिडलेल्या आहेत आंटी मग ह्यांच्यावरनं आपली ट्रिक बनते आंटी नेहमी आमच्या अँटी और अँटी म्हणजेच विरुद्ध असते ही नेहमी आमच्या एन टी किंवा एन टी आय विरुद्ध असते ठीक आहे मग आंटी ही नेहमी काय असते अँटी असते विरुद्ध असते असं आपण लक्षात ठेवू शकतो ओके हे फक्त आपल्याला रूट लक्षात ठेवायला आता याच्यावर बेस बनणारी जी व्होकॅब आहे कोणते कोणते वर्ड्स बनतात ते आता आपण बघू इंडिव्हिज्युअली मग त्यांच्या सिरनेम्स काय आहेत त्यांच्या अँटीनिम्स काय आहेत आणि त्यांना लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक काय या सगळ्या गोष्टी मित्रांनो आता आपण बघूया पहिली गोष्ट पहिला वर्ड आहे अँटागोनिझम अँटागोनिझम मीन्स व्हॉट ऍक्टिव्ह हॉस्टिलिटी ऑर ऑपोजिशन आता रिसेंटली जर आपण बघितलं तर पॉलिटिकल पार्टीज म्हटलं तर ह्यांच्यामध्ये आपल्याला सध्या अँटागोनिझम बघायला भेटल म्हणजेच काय एखाद्या गोष्टीबद्दलचा होस्टाईल अप्रोच किंवा खूप जास्तीचं ऑपोजिशन किंवा होस्टिलिटी आपण त्याला म्हणू शकतो एनिमिटी सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे आणि याच्यात अँटनी म्हटलं तर कॉर्डिनेटी ऑर फ्रेंडलीनेस काही पक्ष आहेत की ज्यांच्यामध्ये फ्रेंडलीनेस बघायला भेटतोय पण काही असे काही पक्ष आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला अँटॅगॉनिझम बघायला भेटतोय मग अँटागॉनिझम म्हणजेच काय अपोझिशन अँटागॉनिझम मीन्स वॉट अपोजिशन मग आता याला जर लक्षात ठेवायचंय तर कसं लक्षात ठेवणार लिंक आहे बघा मित्रांनो हेटर्स म्हणून पण आपण लक्षात ठेवू शकतो इन अ सेम वे लिंक आहे आंटी आमच्या गोनी भरून विरोध करते आंटी आमचा गोनी भरून विरोध करते म्हणजेच अँटॅगोनिझम यावरनं आपण लक्षात ठेवू शकतो सो अँटॅगोनी याचा अर्थ नेमका काय तर अपोज करणं विरोध करणं ठीक आहे ऑलरेडी आपण अँटी या शब्दाबद्दल बघितलं होतं राईट आता आपण त्याला एक रूट सोबत एक वाक्य सुद्धा आपण त्याला कन्सिडर करून दिलं अँटी ही आमचा गोणी भरून विरोध करते राईट यावरनं आपण लक्षात ठेवू शकतो अँटॅगोनिझम अँटॅगोनिझम ओके का म्हणजेच काय अपोज अँटॅगोनिझम म्हणजेच अपोज अँटॅगोनिझम म्हणजेच काय अपोज करणं हेट करणं हेटर्स असं आपण त्याला म्हणू शकतो रिकमेंड करू शकतो हॅव हॅव्हि गॉड इट अरे नो चलो अब चलते है आगे अब चलते है आगे मग पुढचा वर्ड आहे बघा अँटीडोट अँटीडोट बऱ्याचशा बॉलिवूड किंवा मध्ये हो आपण ऐकलं असेल अँटीडोट एखादा व्हायरस वगैरे येतो आणि मग त्या व्हायरसवरती काही ना काहीतरी पर्याय शोधला जातो दॅट इज अँटीडोट ठीक आहे मग तो नेमका काय असतो अ मेडिसिन टेकन ऑर गिव्हन टू काउंटर अ पर्टिक्युलर पॉयझन एखादा पॉयझन आहे त्याला त्याला कव्हर करण्यासाठी काउंटर करण्यासाठी जे काही वापरलं जातं दॅट इज कॉल्ड ॲज अँटीडोट मग अँटीडोटला उपाय असं आपण म्हणू शकतो रेमेडी क्युआर करेक्टिव्हनेस नॉस्ट्रम त्यानंतर मी जर म्हटलं समजा काउंटर मेजर आणि याच्या अँटनिम जर म्हटलं तर दॅट बिकम्स पॉयझन सो ओव्हरऑल मी जर म्हटलं समजा अँटीडोट म्हणजेच काय पॉयझनच्या ऑपोजिट वाल जे की पॉयझनला कमी करत आहे मग यावेळी आपण लक्षात ठेवू शकतो लक्षात ठेवायला मग लिंक आहेत बघा कोविडशी रिलेटेड कोवॅक्सिन सध्या परत एकदा पेटलेलं वातावरण कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड आता सध्या आपण चर्चेमध्ये बऱ्याचदा ऐकत असू मग हे जे आहे यांच्याशी रिलेटेड अँटीडोस देते अँटीडोट देते ठीक आहे किंवा कोविड झाला तेव्हा अँटीने अँटीडोट दिला कोविड झाला तेव्हा आंटीने अँटीडोट आंटी दिला ठीक आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो असं आपण लक्षात ठेवू शकतो एकदम सोप्या पद्धतीने बघा मित्रांनो एकदा तुम्ही जर क्ल्यू वाईज लक्षात ठेवलं जर ह्या ट्रिक वाईज लक्षात ठेवलं तर आयुष्यभरात विसरणार नाही त्यामुळं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा एकदम सोप्या पद्धतीने वर्ड्स हे तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटतील असे वर्ड्स आहेत जे जनरली किंवा कॉमनली विचारले जातात त्यामुळं अशा टाईपच्या वर्डला लक्षात ठेवण्याची मेथडॉलॉजी समजून घ्या ओके सो याला मी काय म्हणू शकतो मग अँटीडोटला रेमेडी उपाय म्हणू शकतो आपण चल लेट स्टार्ट अब चलते आगे पुढचा इज द मीनिंग ऑफ थिसिस मग आपल्याला आपण ऐकलेलं असतं एखादं वर्क आपण ज्यावेळेस करतोय कॉलेजमध्ये असताना लास्ट इयरला असताना सबमिशन्स असतात प्रपोजल्स असतात मग ते आपण प्रोजेक्ट असतात मग ते प्रोजेक्टचं आपण काय करतो सबमिशन करतो त्याच्या त्याच्या सोबत एक शब्द असतो बघा दॅट इज कॉल थिसिस मग थेसिस राईट केला जातो मग थेसिस म्हणजे अशी काहीतरी थेरी असणार आहे जे तुम्ही प्रॅक्टिकली काम केले त्याची थेअरी सांगताय राईट सो so, त्याच्याशी रिलेटेड अँटीथिसिस अ पर्सन ऑर थिंग दॅट दॅट इज डायरेक्ट ऑपोजिट ऑफ आप समवन ऑर समथिंग एल्स दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीशी डायरेक्टली ऑपोजिट असेल दॅट इज पिस मग सिनेम काय बनतात ऑपोजिट डायरेक्ट ऑपोजिट किंवा कॉन्व्हर्स ठीक आहे आणि यांच्या अँटनिम काय बनतील काउंटर पार्ट असणं कॉपी असणं सेम असणं किंवा डुप्लिकेट बनणं हे सगळे याचे काय बनतील सिरॅनि अँटनी म्हणून वापरले जातील जर मी म्हटलं समजा अँटीथिसिस मग जर मी म्हटलं गेट बिझी गेट बिझी लिव्हिंग ऑर गेट बिझी डाईंग एकतर जगण्यात बिझी व्हा नाहीतर मरण्यात बिझी व्हाल कळतंय सो so, या टाईपचं स्टेटमेंट जर म्हटलं तर हे काय अँटीथिसिस आहे मीन्स इट इट इज अन एक्झाम्पल ऑफ टू ऑपोजिट आयडियाज दोन ऑपोजिट आयडियाज एकत्र आलेल्या आहेत मग अशा केसमध्ये आपण त्याला म्हणतो अँटीथिसिस मग जर मी म्हटलं याला लक्षात कसं ठेवायचं क्ल्यू काय असणार आहे अँटीने लिहिलेली सगळी थिसिस ही विरोधाभास असतात अँटीथिसिस असतात अँटीने जेवढ्या जेवढ्या लिहिलेल्या थेसिस आहेत त्या सगळ्या कशा आहेत अँटीथिसिस आहे विरोधाभास आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो ओके सगळ्यांना क्लिअर चलो चलो ओके अँटीपॅथी ए ए एन टी टी पी एच अ डीप सीटेड फीलिंग ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टी बद्दलचा तीव्र तिरस्कार म्हणतो आपण मग ज्याचे श्रिणीम पुन्हा तेच बनू शकतात अँटॅगोनिजम एजन अॅनिमल्स ऑपोजिशन ऑर एनमिटी अँटनिम्स याचे काय काय बनतील अॅमिटी फ्रेंडलीनेस हॉस्पिटॅलिटी कॉर्डियालिटी सिंपथी हे सगळे याच्या अँटनी म्हणून वापरले जातील एखाद्या पर्सनचा खूप जास्त हेट करणं दॅट इज द अँटीपॅथी मग ह्याला लक्षात ठेवायचं आहे तर कसं लक्षात ठेवणार एक तर इमेज विज्युअल इतका जास्त तीव्र तिरस्कार करणं जसं की आपण बघतो कास्टिझमच्या बाबतीत होतं कास्टिझम मुळे एकमेकांचा इतका जास्त तिरस्कार करायला लागले त्याला म्हणू शकतो आपण इट बिक अँटीपॅथी फॉर अस याला अजून दुसरा वेळ आहे लक्षात ठेवू शकतो एक क्लिव घेतला तर माझ ब्रेकअप झाल्यानंतर आंटीने मला मुलींना अँटीपॅथी करायला मदत केली म्हणजे काय त्यांच्यापासून ऍव्हर्स व्हायला डीप सीटेड फिलिंग पासन ॲव्हर्स व्हायला तिरस्कार करायला जरा मदत केली कळतंय सो so, या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो सो so, बाकी वाक्याचा आणि आपला काही एक संबंध नाही फक्त आपल्याला समजण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी आपण असं लक्षात ठेवू शकतो होप हे चारही वर्ड आपल्याला लक्षात आले असतील पहिला शब्द आपण बघितला सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितला त्याच्याशी रिलेटेड सगळेच्या सगळ्या पहिला आपण बघितला अँटॅगोनिजम अँटीथिसिस अँटीपॅथी आणि अँटीडोट ठीक आहे हे सगळे शब्द यांना आपल्याला मॅच द कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला सांगता येतील क्लिअर का एकदा ट्राय करून बघा आपण जे आतापर्यंत केलंय ते यानुसार मॅच करता येत आहे का ओके सो so, अशाच पद्धतीने अजून भरपूर वर्ड्स आहेत की जे आपल्याला शिकायचे आहेत अजून चांगल्या पद्धतीने या वर्ड्सला आपण हळूहळू शिकूयात ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच